मित्रांनो, बिग बॉसच्या घरातून आत्ताच एक नवीन लेटेस्ट अपडेट मिळाला आहे. तृप्ती आणि दादूस एकमेकांशी बोलत बसले होते. आपण आपल्या टीममधून खेळायचं म्हणून मी दोन्ही साईडनी गोड बोलून राहते आणि पुढे जाऊन नाहीच जमलं तर आपण आपलं इंडिव्हिज्युअल खेळायचं. पुढे दादूस तृप्तीला बोलतो की हो, आपण पण आता इंडिव्हिज्युअल खेळायला हवं. हे तुम्हाला सारखं म्हणत असते, मी तुम्हाला किती माझं काय म्हणणं होतं की ठीक आहे सगळ्यांनी मग दादूसनं जर तू मनापासून मानते कॅप्टनचं लॉकेट माझ्याकडे घालायला पाहिजे ना तेव्हा लॉकेटचं. आम्ही तर आता तुम्ही तर आमच्या एकदम तुम्ही काय आम्हाला सांगायची गरज नाही. मी संचालक असताना सुद्धा टीम निवडायचं कारण एकच होतं, कारण सगळीकडे चर्चा चालू होती की दादूस ना यावेळी करायचं. मग माझ्यापर्यंत जो काही प्रयत्न करता येईल आपल्याला जिथं मनापासून वाटतं तिथं आपण पुढाकार घेत असतो. त्यांचं लॉकेट घालायच्या पहिले तिने मला आत्मजय म्हणजे सॉरी बोलली की असं असं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त असं असं इकडे ठरलंय आमचं की 100% काही संबंध नसतो. 100% तुम्ही कॅप्टन आहोत झाल्या तुम्हाला अभिनंदन करते आणि मी अभिनंदन करते. आणि विथ असं जर चाललं की आम्ही ठरवल्याप्रमाणे उत्कर्ष याचा निकर्षाच्या वतीनं मी आम्ही त्याला हे करणार. मला ओके बेटा कसं काय नाही करा तुम्हाला काय करायचं आता त्या निष्कर्षातून काय निर्माण झालं काहीच नाही ना. हां एखादं जर समजा अजून एक सी तुमच्या एक मजा असती ना किंवा सगळेच त्यावेळेस सगळे पण जाऊ सगळे जर तुम जे दाखवतात ना की तुमच्या खूप जवळ आहेत ते तरी त्यांनी तरी दाखवलं. आता मागच्या वेळी स्नेहा सुरेखाताई होत्या तरी सुद्धा विशाल हा सगळीकडे मदत करतो, चांगला स्वभाव आहे. मग मी डायरेक्ट ठाम मताने तिथं माझं मत मांडलं बरोबर आहे. विरोध झाला माझ्याशी कोणी म्हणजे ह्या बोलत हा ग्रुप नाराज झाला मला तिथं काहीच फरक पडला नाही कारण मी ज्याला मत दिलं मी त्याच्या मागे भक्कमपणे होत प्रश्न म्हणून म्हटलं की जेव्हा जेव्हा कधी वाटेल आता ठीक आहे उद्या समजा एखाद्या वेळेला संधी आली आपल्या मध्ये एखाद्या वेळेला इकडचे असेल मी तर काय आता इकडे संपर्कात असते आणि तिकडे असते पण जेव्हा मला वाटेल कधी असं काही नाही की ग्रुप ग्रुप मध्येच खेळायचं असतं. उद्या आपल्याला वाटलं की अरे इथं हे योग्य व्यक्ती आहे ना तर त्याला कॅप्टनसाठी जर माझ्या मतामुळे जर काही बदल होत असेल किंवा परिवर्तन होत असेल तर त्याच्यासाठी 100% मी करणार. तुम्ही संधी द्यायला करणार ना. मी म्हणूनच मी म्हणते की मी माझं जे काही वैयक्तिक डिसिजन असं का वेगळं ठेवते तर असं नको उद्या व्हायला की एकाच ग्रुपमध्ये उद्या समजा जो एक्स्ट्रा माणूस असतो तो जॉईन झाला तर तिकडे तो होऊ नये. कारण ते आता मी सुद्धा आता याच्यात बाकी अजून बरोबर ना काय माहित पुढे परत मला पण जर संधी लाभायचा मोका येतो काय येतं म्हणजे लास्टला काय प्रकार असं म्हणजे ठीक आपल्याला त्या लेवल पण नाही परंतु असा एक मोका येऊ पण शकतो ना. आणि मोका जर आपल्याला भिडायची संधी आली खेळायचं तर कोण खालवणार थोड्या बरोबर ना असं आहे ना सगळं तो प्रकार असं कालपासून मी अभ्यास केला म्हटलं अरे वा आपण पण आता अजून आहे आपण काही आऊट झालो नाही अजून आऊट झालं तर संपलं आपलं बरोबर ना. तर ते आयडिया असं सगळं हे चाललंय इथं तर बघूया बिग बॉस साहेब काय गोल. मित्रांनो, अशाच नवीन नवीन अनसीन अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.